बघा नेक्स्ट क्वेश्चन. प्राणी संग्रहालयातील हरिण व मोर यांच्या पायांची एकूण संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 65 ने जास्त, तर प्राणी संग्रहालयातील हरणांची संख्या किती याचा प्रश्न आहे सर. विद्यार्थी मित्रांनो, इथं हरण घ्या, ओके, इथं हरिण घ्या आणि इथं लिहा मोर. लक्ष द्या, हरण प्राणी संग्रहालयामध्ये यक्ष आहे आणि मोर वाय आहे असं समजून ही यक्ष अधिक वाय समीकरण स्वरूप लेकरांनो त्यांच्या डोक्यांची संख्या येणार. लक्ष द्याल तुमच्या. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हरणाला 4 पाय असतात म्हणून मुलीला 4, मोराला 2 पाय असतात म्हणून मुलीला 2. हा गुणाकार करा, 4 गुणिला x 4x, समीकरण स्वरूप ही हरणाच्या पायाची संख्या आणि 2 गुणिला y 2y, समीकरण स्वरूप मोरांच्या पायांची संख्या ही पायांची संख्या, ओके. आता पायांच्या संख्येचं हे समीकरण 4x अधिक 2y, 4x अधिक 2y इथे लिहा. समोर x अधिक y डोक्यांची संख्या असलेलं समीकरण x अधिक y, ओके. आता लक्ष द्या, प्राणी संग्रहालयातील हरिण व मोर यांच्या पायांची एकूण संख्या ही पायांची एकूण संख्या डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा म्हणून इथं 2, 62 ने जास्त म्हणून इथं अधिक 62. लक्ष द्या ना तुमच्या. आता 4x अधिक 2y बराबर हे दोन पद कंसातील पदाला गुणले आहे, 2x 2x अधिक 2y 2y, समोर अधिक 62. लेकरांनो, 4x जवळ हे 2x आणून येताना ते मायनस होतात. आता या 2y जवळ हे 2y इकडे आणताना मायनस होतात, समोर अधिक 65. ही वजाबाकी लेकरांनो, 2x 4x म्हणून 2x केले, 2x राहतात. बरं ठीक आहे सर, बराबर 2y वजा 2y, उत्तर 0, समोर राहिले केवळ 62. आता लेकरांनो, एक्सला एक टकरा 62 सोबत, हे 2 आता हे भागीला, हा भाग गेला 31. एक्स म्हणजे काय, 31. एक्स हे चलपद आपण हरणांसाठी वापरलं होतं. प्रश्न विचारला होता प्राणी संग्रहालयातील हरणांची संख्या किती. मित्रांनो, हरणांची संख्या 31 हे उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे, ओके. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण आहे.